आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नेबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। कृषी पर्यटन आणि कृषी क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा वाव आहे, म्हणूनच शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालन करायला हवं, हाच संदेश देत आहेत नादगोट फार्मचे निलेश सावंत। यासाठी त्यांच्या माध्यमातून शेळी मेंढी पालनाचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नादगोट फार्मच्या वतीनं आफ्रिकन बोर या जातीच्या शेळ्या आपल्या कोकणामध्ये प्रामुख्यानं चांगल्या प्रकारे वाढू शकतात आणि आपल्या कोकणातील हवामान त्यांना पोषक असल्याचं निलेश सावंत यांनी सांगितलंय। त्यामुळे आफ्रिकन बोर जातीच्या 2 शेळ्या जरी आपण पाळायला सुरुवात केली तरी आपला फायदा चांगला होऊ शकतो असं नादगोटच्या वतीनं प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी नादगोट फार्मसीचे संस्थापक निलेश सावंत, त्यांचे सहकारी चौधरी आदर्श फळांबे, मी गारगोडीहून आलेलो आहे आणि नादगोट फार्म इथं मी ट्रेनिंगसाठी आलेलो। निलेश साहेबाने आम्हाला फोन केला की ट्रेनिंगसाठी या म्हणून तुम्ही, आणि इथं आल्यापासून आम्हाला भरपूर अनुभव आला की माझ्याकडे फार्मवर माझ्या हित असे आहे, इथं इथूनच नेले, आफ्रिकन बोरमधून नेलेले आहेत, तिथल्या शेळ्या नेलेल्या आहेत मी, तरी माझ्या 15 शेळ्या येतात, तरी पण मी ट्रेनिंगसाठी आलेलो आहे मी, कारण आम्हाला एक्स्ट्रा अनुभव पाहिजे होता म्हणून आलेलो आहे। आणि इथं आल्यापासून मला शेळीची डीवॅमिंग कधी करायची किंवा उदाहरणार्थ जनताचं औषध कधी करायचं, दुसरी गोष्ट लसीकरण कधी करायचं, लसीकरण कोणत्या महिन्यात आणि कोणत्या शेळीला करायचं, गाभण शेळीला का करायचं आणि कुठल्या शेळीला न करावं हे शिकलो, आणि लसीकरण स्वतः मी करू शकतो ह्या ट्रेनिंगमुळं असा मला अनुभव आलेला आहे चांगला। दुसरी गोष्ट करडांचं वरचे वजन करायचं हे का करायचं हेही शिकलो मी या ट्रेनिंगमध्ये। माझं नाव संचिता सचिन गाडीवकर आहे, मी अर्थू बुद्रुक मधून आले इथून जवळून। मी 2 वर्षापासून गावरान शेळ्या पालन चालू केलं आहे। गावरान शेळ्या पालन चालू केल्यापासून म्हणजे त्यासाठी काय शेळ्यांसाठी काय मार्गदर्शन पाहिजे ते मला माहीत नव्हतं, पण त्यासाठी मी यूट्यूब चॅनलवर सर्च मारला, फेसबुकवर सर्च मारला, त्या फेसबुकवर या नादगोटचा मला रिपोर्ट भेटला। त्या रिपोर्टमध्ये मला त्या रिपोर्टवरून म्हणजे जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे औषधं आहेत ते शेळ्यांपालनामध्ये आपण काय काय करू शकतो पुढे आधुनिक पद्धतीमध्ये ते त्यांच्या मार्फत मी घेतलं। मग आता तिथे जे ट्रेनिंग सुरू झाले ते ट्रेनिंगचं जे त्यांनी वेबसाईटवर टाकलं, ट्रेनिंग बघितल्यावर आपलं प्रशिक्षण घेतल्यावर आपण हे काय करू शकतो त्यासाठी आपल्याला मार्केटिंगसाठी वगैरे आपण अनुभव यायला पाहिजे। आता ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षण घेतल्यावर आता असं मला समजलं की 2 वर्ष मी जे गावरान शेळ्यासाठी एवढी मेहनत घेतली तर ह्या शेळ्यासाठी मी घेतलं असतं तर ते मला वाचलं असतं माझं ते प्रयत्न तो, मग ते त्या आता या प्रशिक्षण घेतल्यावर मला समजलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद। मॅडम, नादगोट गोट फार्म हा कोकणातला आफ्रिकन बोरवरती काम करणारा एकमेव फार्म आहे आणि ज्या स्केलला म्हणजे आज आपल्याकडे 200 जास्त प्राणी आहेत, ज्या स्केलला काम होत आहे तसं कोकणामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढा मोठा आफ्रिकन बोरचा एकही फार्म नाही। आफ्रिका हा फार्म गेली 5 वर्ष सुरू आहे आणि आता आपण इथे आपल्या फार्मवरती 25 वर्षाहून जास्त शेळीपालनाचा अनुभव असतो किंवा शेळीपालनामध्ये काम करणारे व्हेटरनरी डॉक्टर आपल्या फार्मवरती 24 तास उपलब्ध आहे। आपण इथे छोटीशी लॅबसुद्धा डेव्हलप केलेली आहे, ते लॅबमध्ये आपण काय काय करतो आणि काय काय गोष्टी तपासतो हे सुद्धा आम्ही आजच्या आजच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना ते आपण दाखवलेलं आहे। ह्या सगळ्या आधुनिक गोष्टी ज्या तुम्ही वैयक्तिक ह्याच्यावरती ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊ शकत नाही ते नादगोट गोट फार्मच्या माध्यमातून आज ह्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत, याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आफ्रिकन बोर शेळीपालनामध्ये उतरावं, त्यांना लागणारं संपूर्ण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचं मार्गदर्शन। सुरुवात म्हणजे कुठे होते तर प्राणी खरेदी किंवा प्राण्याची जोपासना, प्राण्याचं संगोपन आणि या व्यवसायाची शेवट म्हणजे काय तर आपल्याकडे उत्पन्न झालेली जी पिल्लं आहेत किंवा प्राणी आहेत त्यांची मार्केटमध्ये विक्री,
तुम्हाला अथपासून इथपर्यंत संपूर्ण नाथ बोर गोट फार्म मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याच्यामागचा बॅकअप सपोर्ट हा नाथ बोर गोट फार्म आहे. तुमचा प्राणी कुठे विक्री करायचा याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाथ बोर गोट फार्म खात्रीशीर हमीभावाने तुमच्याकडे तयार होणारी पैदास किंवा पिल्लं जी आहेत ती आपण परत विकत घेतो आहे. आणि या प्रशिक्षणाला सुद्धा काही यातील लोक आली होती की जे या योजनेच्या अंतर्गत या बायबॅक किंवा हमीभावाने खरेदी परत खरेदी योजनेचा फायदा घेत आहेत. वर्षाला 1.5-1.5 लाख रुपये 2 आणि 3 शेळ्यांच्या माध्यमातून शेतकरी आमच्या मार्फत कमवत आहेत. आणि हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त स्थानिकांनी याचा फायदा करून घ्यावा ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. ज्यांना या बायबॅक स्कीमची अधिक माहिती हवी असेल ते माझ्याशी, माझं नाव विष्णू चौधरी, मोबाईल नंबर आहे 9594085940, पुन्हा एकदा सांगतो 9594085940, किंवा निलेश सावंत, फार्मचा पत्ता भिरवंडे गाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, इथे प्रत्यक्ष संपर्क करू शकता आणि तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता, आमच्याबरोबर व्यवसाय करू शकता. हे नाथ गोट फार्मशी गेली 2 वर्ष जोडलेले आहेत, आज प्रशिक्षण देखील घेतलं आहे, काय आउटपुट निघाले आपल्याला? सर, 2 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा निलेश सावंतांच्या संपर्कामध्ये आलो, मुळात त्यांची आमची पहिल्यापासूनचीच ओळख होती आणि त्याने हा नाथ गोट फार्म ज्यावेळी चालू केला त्यावेळी मला ते म्हणाले, दादा तुम्ही पण याच्यामध्ये उतरायला पाहिजे, कारण जसं मी आज त्या धंद्यामध्ये उतरलो आहे ते इंजिनियर झालेले होते आणि मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी ते इंजिनियर होते आणि ती नोकरी सोडून म्हणजे भलेघट्ट पगाराची नोकरी सोडून ते या त्यांच्या मूळ गावी आले आणि त्यांनी हा व्यवसाय चालू केला. त्याच्यानंतर मला ते म्हणाले की तुम्ही या धंद्यामध्ये उतरलं पाहिजे, एक शेळी तुम्ही घ्या. तर ज्यावेळी त्याने मला असं सांगितलं त्याच्यानंतर मला विचार पडला की त्या शेळीची किंमत 1.25 लाख आहे, अशी शेळी आपण घ्यायची आणि त्या धंद्यामध्ये जर समजा उद्या यश नाही आलं तर काय. मग त्याने मला एक शब्द दिला निलेश सावंतने की ते म्हणाले की तुम्हाला जर ती शेळी परवडली नसेल तर पुन्हा मी ती शेळी वापस घेईन, तुमचे 1.25 लाख परत देईन, अशा पद्धतीने मला शब्द दिला. आणि ती शेळी घेतल्यानंतर त्या शेळीने गाभण शेळी होती आणि त्या शेळीने 3 पिल्लं दिली एका वेळेस. एका वेळेस 3 पिल्लं दिल्यानंतर त्या 3 पिल्लांच्या बदल्यामध्ये मी पुन्हा 2 शेळ्या त्यांच्याकडून खरेदी केल्या. अशा 3 शेळ्या माझ्या गोट्यामध्ये आल्या आणि त्या 3 शेळ्यांपासून मला त्यामधल्या ही जी पहिली शेळी जी होती त्या शेळीने पुन्हा 2 वेळा 2-2 पिलं दिली आणि त्याचा जो मला जे काय हे साधारणतः 2 वर्षात किती फायदा झाला काय सांग? 2 वर्षात साधारण मला 1.5 लाखाचा फायदा झालेला आहे त्या शेळींपासून. आपल्या सिंधुदुर्गामध्ये ना जो पाल्याचा किंवा चाऱ्याचा जो नियोजन आहे ते तेवढं शक्य नाही आहे. आपल्याकडे मेथी घास, दशरथ घास होत नाही, तसंच आपल्याकडे जो मका वगैरे आहे तो अवेलेबल नाही आहे, तूर भुसा अवेलेबल नाही आहे. तर ह्यामुळे सगळा जो चारा आहे तो मॅक्झिमम आपल्याला विकत घ्यावा लागतो, सुका चारा, कॉन्सन्ट्रेटेड फीड. आपल्याकडे ओला चारा जो आहे त्याचं पण लिमिटेशन्स आहे, त्यामुळे तुम्हाला जर एक शेळी पाळायची आहे ना तर तिची किंमत पण त्या ह्याच्यामध्ये पाहिजे. त्यामुळे बोर शेळी जी आहे तिची किंमत 1 लाखापासून 15 लाखापर्यंत आहे, तर ती शेळी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडते. तर तुम्ही दुसऱ्या उस्मानाबादी गावठी किंवा कोटा सोजत वगैरे पाहायला गेला तर तुम्हाला ती किंमत मिळत नाही. दुसरी गोष्ट, त्याला शाश्वत मार्केट आपल्याकडे मार्केट नाही आहे, कारण आपल्याकडे शेळी पारणे कमीच केलं जातं, किंबहुना शेळी कमीच खाल्ले, बोकड हा कमीच खाल्ला जातो, आपल्याकडे कोंबड्या खाल्ल्या जातात. त्यामुळे आपल्याकडे जे विक्री आहे ती लिमिटेड आहे. त्यामुळे आम्हाला हे माहिती पडलं की ही शेळी कुठल्याही वातावरणात कुठल्याही म्हणजे परिस्थितीत टिकते आणि हिची पिल्लं देण्याची क्षमता जास्त आहे. आणि एकूणच हिचं आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर उत्तमरित्या याचं फायदा मिळतो, त्यामुळे ही शेळी परवडते आम्हाला. नाथ गोट फार्मचं असं उद्दिष्ट होतं की आमच्या सिंधुदुर्गात असं शेळी पालन प्रशिक्षण असं होतच नाही आणि व्यावसायिकरित्या याला कधीच झालेलं नाही आहे आम्ही पाहिल्या मागच्या 5 वर्षापासून. तर आमचं असा उद्देश होता की आमच्याकडे फॅकल्टी ज्या आहेत त्या 25-30 वर्षाच्या अनुभवाच्या आहेत, आम्ही स्वतः 5 वर्ष अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला शेळी पालनामध्ये इत्यंभूत माहिती होती
आणि आमच्याकडे लोक फोन करून विचारत असतात. तर आता आम्ही असं ठरवलं की लोकांनी इथे यावं, दोन दिवस त्यांना जमवावं आणि त्यांना थिअरिटिकल आणि प्रॅक्टिकल सगळं नॉलेज द्यावं की इथे मग शेळीपालन कसं चालू करायचं, शेळीपालनामध्ये शेळीची निवड कशी करायची, मेलची निवड कशी करायची, पिल्लांचं संगोपन कसं करायचं, त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन, वॅक्सिनेशनचं व्यवस्थापन कसं करायचं, हे सगळं आम्हाला त्यांना इत्यंभूत सांगायचं होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचं होतं. इथे आल्यानंतर आम्ही त्यांना शेळीचे खूर कसे कापतात, शेळीचं मेलचं डिवॉर्मिंग कसं करतात शेळ्यांचं पिल्लांचं, तसंच त्यांना आपण शिंग कशी कापणार, त्यांचे आपण केस कसे कापणार, त्यांना कॅस्ट्रेशन कसं करणार, ह्या सर्व गोष्टींबाबत त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल आम्ही ट्रेनिंग दिलं. आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमच्याकडे जे आता 22 प्रशिक्षणार्थी आलेले पहिल्यांदाच, ते कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले. त्यामुळे आमचं असं वाटतं की प्राथमिकता आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा. आणि शेळी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.